मुलांनो या व्हिडिओमध्ये तक्ता टेबलवरून माहिती डेटा कशी मिळवायची हे मनोरंजक उदाहरणांमधून शिकूया मला तक्ता भरता येतो आता मी तक्ता टेबलवरून माहिती डेटा कशी मिळवायची याचा प्रयत्न करते या तक्त्यामध्ये कोणती भांडी किती आहेत याची माहिती दिली आहे हा तर या तक्त्यातल्या पहिल्या रकान्यामध्ये भांड्याचे नाव तर दुसऱ्या रकान्यामध्ये भांड्यांची संख्या दिलेली आहे इथे वाटी ताट पेला आणि चमचा ही नावे दिली आहेत तर अशा प्रकारे इथे चार भांड्यांची माहिती दिलेली आहे इथे वाट्या आहेत सहा ताटे आहेत पाच पेले आहेत सहा आणि चमचे आहेत नऊ हा मी या तक्त्यावरून भांड्याबद्दलची माहिती जाणून घेतली आता दुसरं उदाहरण पाहूया चला आता मी या फुलदाणीमध्ये प्लास्टिकची फुले कोणत्या रंगाची आणि किती आहेत हे मोजून तक्ता भरते गुलाबी फुल एक दोन अरे बबली ही फुलं मोजायची गरज नाही बघ मी या फुलदाणीमध्ये ठेवलेल्या फुलांची माहिती या तक्त्यामध्ये भरली आहेत धन्यवाद बंटी मी या तक्त्यामधूनच माहिती मिळवते ठीक आहे तर सांगा की फुलदाणीमध्ये किती रंगाची फुले आहेत तक्त्यामध्ये चार रंगांच्या फुलांची माहिती दिली आहे फुलदाणीमध्ये कोणकोणत्या कौन रंगांची फुले आहेत फुलदाणीमध्ये पिवळ्या गुलाबी केशरी आणि लाल रंगाची फुले आहेत फुलदाणीमध्ये कोणत्या फुलांची संख्या एक आहे ह पिवळ्या आणि लाल रंगांच्या फुलांची संख्या एक एक आहे गुलाबी रंगाची किती फुले आहेत गुलाबी रंगाची दोन फुले आहेत शाब्बास बबली धन्यवाद मुलांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तक्त्यांवरून माहिती डेटा मिळवणे हे मनोरंजक उदाहरणांवरून शिकलो पुढील व्हिडिओमध्ये तक्त्यावरून माहिती डेटा कशी मिळवायची याबद्दलच्या काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया